राज्य शासन व केंद्र शासन यांच्या शालेयविषयक विविध सूचना निर्णय आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी स्मार्ट स्कूल ॲक्टिव्हिटी ही चॅनल सबस्क्राईब करा सोबतच या चॅनलच्या माध्यमातून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहता येण्यासाठी बेल ऐकून नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्मार्ट स्कूल ॲक्टिव्हिटी चॅनलवर स्वागत आहे चला तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघत आहोत एक शालेविषयक महत्वाची सूचना जी केंद्राकडून येते आहे आणि काय ती सूचना आहे किंवा ऑनलाईन सत्राबद्दल विविध सूचना केंद्राकडून कडू, राज्याकडून येत असतात त्याबद्दलची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देतच आहोत परंतु आजची ही महत्त्वाची बातमी जी आहे ती केंद्राकडून येते आहे आणि त्या बातमीचं एडिंगसुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असेल की ऑनलाईन सत्र कमाल पंचेचाळीस मिनिटे केंद्राच्या मार्गदर् मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत आता नेमकं कोणत्या सूचना या ठिकाणी जारी करण्यात आल्या आहेत ते आपण या ठिकाणी बघून घेऊया विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण नेमके कसे द्यायचे त्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करायचा ते मुलांना एका जागी बसवायचे कसे अशा मार्गदर्शक सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत त्यात विद्यार्थी शिक्षक व पालक यांना वेगळ्या सूचना करण्यात आल्या आहेत कोविड नाईन्टीनच्या महामारीशी सामना करत असताना पारंपरिक शिक्षणाला पर्याय उभा करणे आवश्यक असल्याचे सांगत अहवालात डिजिटल शिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली आहे कोरोनामुळे शाळा कॉलेजे बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणाचे वारे देशभर वाहत आहेत मात्र हे करत असताना मुलाच्या स्क्रीन समोरील वेळ वाढवायचा नाही ही बाबही लक्षात घेणे आवश्यक आहे यामुळे कोणतेही ऑनलाईनचे सत्र एकावेळी पस तीस ते पंचेचाळीस मिनिटांपेक्षा अधिक असू नये अशी सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये न नमूद करण्यात आली आहे इयत्तेनुसार दिवसातून एक ते चार वेगवेगळी सत्रे ठेवण्याचे नियोजन करावे असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण नेमके कसे द्यायचे त्यासाठी कोणत्या साधनांचा वापर करायचा ते मुलांना एका जागी बसवायचे कसे अशा मार्गदर्शक सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत यात विद्यार्थी शिक्षक व पालक यांना वेगवेगळ्या सूचना करण्यात आल्या आहेत कोविड नाईन्टीनच्या महामारीशी सामना करत असताना पारंपरिक शिक्षणाला पर्याय उभा करणे आवश्यक असल्याचे सांगत अहवालात डिजिटल शिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली आहे ऑनलाईन शिक्षणासाठी पाच वेगवेगळ्या प्रकरणात पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे असे यात म्हटले आहे यात कम्प्युटर लॅपटॉप फोर जी इंटरनेट जोडणी दूरचित्रवाणी संच डी टी एच केबल जोडेने रेडिओ जोडणी स्मार्टफोन इंटरनेट अशा विविध सुविधा असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे केंद्रांकडून ऑनलाईन शिक्षणासंदर्भानं ज्या काही सूचना जारी करण्यात आलेल्या आप आहेत त्यापैकी आपण शिक्षकांसाठी ज्या सूचना सर्वप्रथम बघूया शिक्षकांसाठी सूचना ऑनलाईन शिक्षणात रिअल टाईम शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना यावा यासाठी व्हॉट्सअप गुगल क्लासरूमसारख्या सुविधा वापरून शिक्षण देण्यात यावे मुलांना कोठेही केव्हाही शिक्षण घेता यावे यासाठी दीक्षावरील शैक्षणिक साहित्य याचबरोबर टी व्ही रेडिओवर शिकविल्या जाणाऱ्या वर्गांबाबत मुलांना मार्गदर्शन करणे शिक्षकांनी काही कंटेंट ऑफलाईनही उपलब्ध करून देणे आवश्यक आहे मुख्याध्यापकांनी डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढू नये यासाठी पूर्व प्राथमिक वर्गांना तीस मिनटांपेक्षा जास्त व्हिडिओ दाखवू नये बालवाडीसाठी तीस ते पंचेचाळीस मिनिटांची दोन सत्रे घ्यावीत तर शिक्षकांसाठी शेवटची सूचना अशी आहे की माध्यमिक व उच्च माध्यमिक तीस ते चा पंचेचाळीस मिनिटांची चार सत्रे घ्यावीत विद्यार्थ्यांना सूचना देण्यासाठी ऑनलाईन ग्रुप तयार करावा विद्यार्थ्यांचे फोटो व्हिडिओ ऑनलाईन शेअर करू नये कंटेंट तयार करताना एका पानावर पाच ओडी आणि चोवीसचा फॉन्ट ठेवावा सोबतच राज्य सरकारला केंद्राने कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ऑनलाईन शिक्षणासंबंधात ते सुद्धा या ठिकाणी आपण बघून घेऊया डिजिटल लर्निंग वातावरणाची निर्मिती करणे ओपन सोर्सच्या माध्यमातून कंटेंट उपलब्ध करून देणे राज्यातील टी व्ही रेडिओ चॅनलच्या माध्यमातून शिक्षण देणे केंद्राने जारी केलेल्या ऑनलाईन शिक्षणासंबंधीच्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसंबंधीच्या सूचना सुद्धा इथे जाणून घेऊया मुलांना अधिक वेळ कम्प्युटर मोबाईल टी व्हीसमोर बसवू नये कम्प्युटर टी व्ही खुल्या जागेत ठेवा आणि मुलांच्या वेळेवर नियंत्रण ठेवा सायबर सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घ्यावी मुलांची आसन व्यवस्था योग्य पद्धतीने करा सोबतच विद्यार्थ्यांना सूचना केंद्रातर्फे देण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा आपण इथे बघून घेऊया ऑनलाईन शिक्षणबरोबरच रोज पाठ्यपुस्तकांचे वाचन करावे ऑनलाईन वर्गाबरोबरच इतर कलात्मक प्रयोगशील वर्गांचे शिक्षण घ्यावे स्क्रीन टाईम दोन तासांपेक्षा जास्त होईल असे करू नये इंटरनेटवरील कोणतीही माहिती भरताना पालकांची परवानगी घ्यावी अशा पद्धतीने विविध सूचना पालकांना शिक्षकांना सोबत विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांचे काटेकोर पद्धतीने आपण पालन करावं अशाच शालेविषयक विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी सदर साथ चॅनल सबस्क्राईबसुद्धा करावी सोबत बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करावं धन्यवाद